जागतिक महिला आयोगाच्या अधिवेशनात महिलांसाठी कृती सत्राचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नामदार नीलम गोरे यांनी दिली आहे. 65व्या जागतिक महिला आयोगाच्या अधिवेशनात दूरदृश्य प्रणालीद्वारे स्त्री आधार केंद्राच्या वतीने कोविड-19 रोगाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महिलांसमोरची आव्हाने या विषयावर 21 मार्च संध्याकाळी कृती सत्राचं आयोजन केलं आहे अशी माहिती नामदार डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे. कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन द 65th सेशन हॅज बिगन. देर इज अ व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म विच हॅज बीन इनिशिएटेड बाय युनायटेड नेशन्स. स्त्री आधार केंद्र NGO फ्रॉम पुणे इंडिया इज ऑर्गनायझिंग अ पॅरलल इव्हेंट ऑन 21st of March ऑन चॅलेंजेस रिगार्डिंग पॅन्डेमिक इन कॉन्टेक्स्ट ऑफ जेंडर इक्वॅलिटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स अँड व्हॉट आर द ॲक्शन्स एक्सपेक्टेड इन दिस प्रोसेस. आय विल बी चेअरिंग दिस सेशन. चांदनीजी जोशी हु वॉज हेडिंग युनिफेम साऊथ एशिया रिजन, मिस्टर अजय झा, अपर्णा वायकर, कम्युनिटी वर्कर अँड रिसर्चर इन आर्ट्स फील्ड फ्रॉम शांघाय चायना, रेजिना रॉड्रिक्स फ्रॉम साऊथ अमेरिका, अपर्णा पाठक अँड झेलम जोशी फ्रॉम स्त्री आधार केंद्र इंडिया. दे विल बी शेअरिंग देअर एक्सपिरियन्सेस अँड ॲनालिसिस ऑफ दिस सिच्युएशन. सतलज दिघे, रिसर्चर बेस्ड इन मिनिसोटा USA, शी विल बी मॉडरेटिंग द सेशन. द इव्हेंट विल बी टेलिकास्टेड लाईव्ह ऑन स्त्री आधार केंद्र फेसबुक अँड ऑल्सो विल बी ट्रान्सलेटिंग इन टू मराठी फॉर अवर पीपल. अलॉंग विथ दॅट देर इज अ लिंक which we are providing where people can or delegates can directly approach and they can participate and they can watch this workshop. Also this will be available on Twitter on my account @NeelamGore. Thank you.